आला खंडेरायाचा खंडेरायाचा कलियुगात उधार केला येऊन भक्ताचा वा वा वार होता रविवार चंपा षष्टीचा शबास मार्ग शीर्ष महिन्यामध्ये मार्तंड भैरवाचा बराबर खंडेरायाने अवतार घेतला येळूच्या बनात वा वा येळकोट येळकोट केली गर्जना ठेवा ध्यानात शबास घोड्यावरती स्वार झाले खरग हातात खरग खंड हातात त्या वेळेला लिंग भंडारी घातली गळ्यात खंडेरायाने हो बराबर पिवळ्या रंगाचा देवानी मग भंडारा लाविला कंपळी भंडारा लाविला आणि वरती उधाळीला सदानंदाचा एकूण म्हणून बराबर हा देव खंडोबा महाराष्ट्रात भक्तासाठी आला हा चौमुलखात ठाई ठाई प्रगट झाला वा वा लोखंडाचा लंगर देवाने खांद्यावर घेतला 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 घोड्यावरती स्वार झाला निघून गेला हा पहिल्या प्रथम देव आले सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये तराळा नदीच्या काठी बसले पाल पेंबरीत वा वा मार्ग शीर्ष मुर्ग नक्षत्र पोशी पुनवेला पुनवेला आदल्या दिवशी हळद लागली देवाच्या अंगाला वा हळद लावया पाट मांडीला पाली गावात पाली गावात भक्तजन जमा झाली साऱ्या आनंदात शबास भार भार भंडार खोबर तिथ उधळती वा वा लाखो भाविक भक्त सारी येळकोट बोलती अगदी बराबर मानकऱ्याची काठी पहिली लागे शिखराला शिखराला रामोश्याचा मातंगाचा मान पालीला पालीला पाली मध्ये खंडेरायाला बोलते मलुखान मलुखान नळदुर्गाचा या देवाच फडके निशान शबास या कथेमधून अनेक चमत्कार पुढे ऐका सांगा मला रे माझे राग भरले का देव माझे राग भरले का
माहित नव्हते मैलारपूर मैलारपूर घोड्यावरती स्वार झाले गेले मल्हार वाह मलवडीला चालून गेले देव मल्हार मल्हार शिवलिंग स्थापन केले तिथ जाऊन बराबर मलवडी मधून खंडेरायन उडविला घोडा 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 कर्नाटका तो म्हणती याला मल्हारी कानाडा कानाडा लिंग भंडारी मध्ये देवान हात घालून घालून पंचतत्वाची गादी तिथ केली स्थापन स्थापन येळकोट येळकोट बोलू लागले देव आनंदान वा वा कर्नाटकाचे भक्त सारे आले जमून शबास कर्नाटकातून देव निघाले आले मैलारला मैलारला ढवळ्या रंगाचा देवानी मग वारू सजविला शबास लिंग भंडारी गळ्यात घातली देवाने सत्वर बराबर शिवनामाचा आनंदाने उधळीला भंडार भंडार तिथून देव नळदुर्गाला आले निघून नळदुर्गाला खंडेराव नामाची गादी केली थापन वा वा तिथून देव निघून गेले मलवडी गावाला आले मलवडीला तिथं जाऊन खंडेराया प्रसिद्ध झाला वा वा मलवडीतून देव आले बघा ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरी शबास चंद्रभागेची आंघोळ केली भेटीला गेले पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या मंदिरात एक दिवस मुक्कामी राहिले देव खंडोबा खंडेराया संगती बोले देव पांडुरंग शबास भजन कीर्तनात झाले मल्हारी तिथ दंग दोघे जण आणि चमत्कार कथेतून पुढे ऐका सांगा गडगड सोन्याची सोन्याची रे जुरी गडगड सोन्याची सोन्याची रे जुरी देव नांद तो नांद तो मल्हारी देव नांद तो नांद तो मल्हारी पावन बिरदाच्या बिरदाच्या मल्हारी पावन बिरदाच्या बिरदाच्या मल्हारी कडाला भंडारा उधळून देवाने केली गर्जना गर्जना शिवलिंगाची त्याच ठिकाणी केली स्थापना शबास
वसारीचे फुल देवानी हातावर घेतले घेतले घोड्यावरती स्वार झाले निघून गेले निघून गेले तिथून देव निघून आले कडे पठारी कडे पठारी चारी बाजूला दाट झाडी उंच डोंगरी त्या ठाई बसले जेजुरीत खंडेराया प्रगट झाले प्रगट झाले दर्शनाला भक्त जन येऊ लागले वावा तिथे देवाचा प्रसाद आहे खोबर भंडार खोबर भंडार महाप्रसाद म्हणती त्याला भक्त सहन थोर सवास नित्य नियमाने घंटा वाजे बघा जेजुरीत जेजुरीत वर्षामध्ये पाच यात्रा तिथं भरतात खंडोबा देवाच्या सोमवती आमुषा बघा चंपा षष्टी चंपा षष्टी चैत्र पूर्णिमा महाशिवरात्री जत्रा ती मोठी वा वा महाराष्ट्रातील भाविक भक्त सारे येतात जेजुरीला माघ महिन्यामध्ये तिथली वारी करतात वा पाच घराची होती बघा जे जे मुंजे वाडी जे जे मुंजे वाडी खंडेराया प्रगट झाले साऱ्याला आवडी वा वा गोकुळाष्टमीचा दिन होता भाग्यवान भाग्यवान छपरी पलंगी देव झोपले होते आनंदान शबास उजव्या बाजूला माळसा राणी होती रंग महाली महाली चंदनपूरची बानू देवाला रूप दावून गेली अरे 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 मग पुढे काय घडत ते ऐका सांगा चला चला हो मल्लारी मल्लारी चला चला हो मल्लारी मल्लारी हात